नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळेच्या काही ठळक घडामोडींकडे. शहरातील विविध ठिकाणांच्या नाले साफसफाई, कलवट आणि रस्त्यांच्या कामांची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी. नेपाळमध्ये 4 ठाणेकर विमानासह बेपत्ता. आणि हजारो आदिवासी बांधवांचा आदिवासी पाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा यांनी शहरातील विविध भागांची पाहणी करून स्वच्छता, साफसफाई, ड्रेनेज, पदपथ दुरुस्ती तसंच रस्त्यांची कामं तत्काळ करण्याचे निर्देश दिल्यानंतर आज अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी विविध ठिकाणी सुरू असलेल्या कामांची पाहणी करून आढावा घेतला. दरम्यान सदरची सर्व कामं पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी संबंधितांना दिलेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि पालिका आयुक्त डॉ विपिन शर्मा हे दिलेल्या सूचनांनुसार शहरातील स्वच्छता, साफसफाई, ड्रेनेज, गटर्स, रस्त्यांची कामं तसंच सुशोभीकरणाची कामं दर्जेदार तसंच कामं पूर्ण झाली आहेत की नाही याची पाहणी करत आहेत. यामध्ये मुलुंड चेकनाका, बागळे स्टेट परिसर, रायला देवी, रोड नंबर 22, रोड नंबर 16, श्रीनगर तसंच इतर परिसरातील कामांची त्यांनी पाहणी केली. यामध्ये नालेसफाई, कलवट साफसफाई, परिसर सुशोभीकरण, परिसर रंगरंगोटी, पदपथ दुरुस्ती, दुभाजकांची रंगरंगोटी करणं, शहरातील भिंतींचं सौंदर्यीकरण करणं, यासोबतच रायला देवी तलावाची डागडुजीचं काम करणं, तलावातील गाळ काढणं, ठिकठिकाणी परिसर सुशोभीकरण करणं, प्रमुख तसंच अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती करणं, रस्ते दुभाजकामध्ये वृक्ष लागवड करणं, रस्ते दुभाजक दुरुस्ती, झाडांच्या फांद्यांची छाटणी करणं, डेब्रिज उचलणं, रंगरंगोटी वेळेत करण्याचे निर्देश पालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी संबंधित विभागाला दिलेत. नेपाळ इथे झालेल्या विमान दुर्घटनेत ठाण्यातील त्रिपाठी कुटुंबांचा अपघात झाल्याची माहिती समोर येते आहे. त्रिपाठी कुटुंबीय 10 दिवसांची सुट्टी काढून फिरण्यासाठी नेपाळ इथे गेले होते, तर याच विमान अपघातात त्रिपाठी कुटुंब बेपत्ता झाले. अशोक त्रिपाठी, वैभवी बांदेकर त्रिपाठी, मुलगा ध्यानस्थ त्रिपाठी आणि मुलगी ऋतिका त्रिपाठी हे अजूनही विमानासह बेपत्ता आहेत. हे सगळे नेपाळला पर्यटनासाठी गेले होते. नेपाळच्या पोखरा इथून त्यांनी अन्य ठिकाणी जाण्यासाठी विमान पकडलं. ते विमानाचे 4 ठाणेकरांसह ते बेपत्ता असल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांकडून प्राप्त झाली आहे. याच त्रिपाठी कुटुंबाचा शोध भारतीय दूतावास घेत असून ठाण्यातील रुस्तमजी इथे ते वास्तव्यास होते. त्रिपाठी पती पत्नी यांचा घटस्फोट सुरू असून कोर्टाच्या सांगण्यावरून 10 दिवस सुट्टी काढून ते परिवारासह फिरायला जात असत. तसंच यावेळेला नेपाळला गेले असता विमान दुर्घटनेत अपघात होऊन ते बेपत्ता झालेत. यासंदर्भात स्थानिक पोलीस आणि त्रिपाठी यांचं कुटुंबीय भारतीय दूतावासाच्या संपर्कात असल्याची माहिती कापूरबावडी वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनवणे यांनी दिली आहे. तर आता त्यांच्या घरी त्रिपाठी यांच्या पत्नीची आई राहत असून त्यांची देखील तब्येत खालावली असल्याची माहिती देत अधिकचा तपास सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजनेअंतर्गत करोनामुळे पालक गमावलेल्या देशभरातील अनाथ बालकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत महत्वाचे कागदपत्रांचं वाटप करण्यात आलंय. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील सुमारे 30 अनाथ बालकं यावेळेला उपस्थित होती. त्यांना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या हस्ते आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचं पासबुक आणि पंतप्रधानांचं पत्र अशा साहित्यांचं वाटप करण्यात आलं. यावेळेला आमदार कुमार ऐलनी, ठाणे जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, जिल्हा महिला बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, स्माईल फाउंडेशनच्या उमा आहुजा इत्यादी उपस्थित होते. तुमच्या स्वप्नांच्या पंखांना बळ देण्यासाठी संपूर्ण देश तुमच्या सोबत आहे. पुस्तक हे तुमचे मार्गदर्शक असून साहसाने तुम्ही आयुष्यात येणारे अडथळे पार कराल. स्वतःवर विश्वास ठेवा. फिट इंडिया आणि खेलो इंडिया अभियानाशी जोडले जा. योगासनांना आपल्या जीवनात एक महत्त्वाचं स्थान द्या असा संदेश पंतप्रधानांनी यावेळी बालकांना देशून दिलाय. करोनामुळे ठाणे जिल्ह्यात दोन्ही बालक गमावलेल्या मुलामुलींची संख्या सुमारे 43 आहे. त्यातील 30 जण उपस्थित होते. त्यांना आरोग्य विमा कार्ड, टपाल खात्यात ठेवलेल्या रकमेचं पासबुक आणि पंतप्रधानांचं पत्र अशा साहित्याचं वाटप करण्यात आलं आहे. तर उर्वरित बालकांच्या सांभाळकर्त्यांना या साहित्याचं वाटप करण्यात आलं. जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी बालकांना आम्ही तुमच्या सोबत आहोत असा धीर देत चांगला अभ्यास करा, उत्तम करिअर करा असा सल्ला दिलाय. करोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंद होत्या, मात्र शिक्षण ऑनलाईन सुरू होतं. आता जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होईल आणि शाळाही प्रत्यक्षात सुरू झाल्या आहेत. त्यामुळे चांगले नागरिक बनण्यासाठी शिक्षणाची कास धरा. समाज आपल्या सोबत आहे, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही आहोत असा दिलासाही नार्वेकर यांनी दिलाय.
ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेलं येऊर हे गाव दुर्लक्षित गाव म्हणून ओळखलं जातंय. तिथे असलेल्या आदिवासी पाड्यांमध्ये आदिवासी लोकांना त्यांच्या मूलभूत हक्कांसाठी दररोज भांडावं लागतंय. आज देखील हजारो आदिवासी बांधव त्यांच्या आदिवासी पाड्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा घेऊन चालत पोहोचले. 2009 सालापासून आदिवासी पाड्यांमध्ये असलेल्या आदिवासी लोकांचे वनहक्कांचे दावे मंजूर करण्यात आले होते. 3 वर्षापूर्वी हे दावे मंजूर करण्यात आले, मात्र त्यावर ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी अजूनही कारवाई केली नसल्यानं वनहक्क संरक्षण प्रमाणपत्र या आदिवासींना मिळालेलं नाही, त्यामुळे त्यांना स्वतःची हक्काची राहण्याची जमीन तसंच विचार मूलभूत अधिकार मिळालेले नाहीत. या वनहक्क प्रमाणपत्राच्या मागणीसाठी तसंच इतर मूलभूत सुविधांच्या मागण्यांसाठी आदिवासी बांधव रस्त्यावर उतरले होते, त्यामुळे स्मार्ट सिटीमध्ये राहून देखील हे आदिवासी पाडे अजूनही विकसित झाले नसल्याचं वारंवार सिद्ध होत आहे. राम राऊत कोकणी पाड्यामध्ये राहतो, आदिवासी समाजसेवक आहे. आदिवासी समाजाचा गेल्या 16 वर्षापासून आम्ही हा लढा देतो वनहक्काचा. वनहक्क हा केंद्र सरकारने मंजूर केलेला आहे आणि राज्य शासनाने मंजूर करून त्याची अंमलबजावणी ही जिल्हा प्रशासनाकडे आहे. जिल्हा प्रशासनाने सुद्धा हे दावे मंजूर केले आहेत. आमचे गेले 3 वर्ष दावे मंजूर होऊन 3 वर्ष झाले आहेत. आता 3 वर्षापर्यंत आमचे दावे म्हणजे प्रमाणपत्र वनपट्टे आम्हाला वाटप केले जात नाही. आम्ही अनेक वेळेला इथे आलो, अनेक वेळेला साहेबांनी भेटलो, प्रत्यक्षात त्यांना निवेदन दिलेले आहेत. नवे नुसतं निवेदन नव्हे तर 6 स्मरणपत्रं दिलेली आहेत आणि ती स्मरणपत्रं साहेबांच्या हातात दिलेली आहेत. त्यांनी वाचली, बाजूला ठेवून दिली, सरळ उचलली, कुठे ठेवली आम्हाला माहीत नाही, पण आम्ही दिलेले आहेत. एकाही स्मरणपत्राचं किंवा एकाही पत्राचं माझ्या अद्यापपर्यंत साहेबांनी उत्तर दिलेलं नाही. आणि आत्ता मागच्या वेळेला जेव्हा आम्ही आलो तेव्हा साहेबांनी आम्हाला मोठाले टावर दाखवले, म्हणजे याचाच अर्थ की क्लस्टर योजना किंवा SR योजनेच्या मार्फत आम्हाला आमच्या हक्क डावलून आम्हाला तिकडे पुनर्वसनाचे पॅकेज त्यांचं चालू झालं, त्यामुळे आमचं पूर्णपणे त्याला नकार आहे. आम्हाला आमचा जे जमिनी आहेत, वन जमिनी असो किंवा कुठल्याही जमिनी असो, हे आमच्या हक्काच्या जमिनी आहेत, त्यामुळे आम्ही बाहेरून आलो नाही. आदिवासीच या देशाचा मूळ मालक आहे आणि मूळ मालक असल्यामुळे आमच्या जमिनी घेण्याचा सरकारला कुठलाही एक अधिकार नाही. तरीसुद्धा ते आमच्या जमिनी म्हणजे घेत आहेत. आता ह्या जमिनी आम्हाला उचलून टाकायचं कुठेतरी आणि आमच्या जमिनी हडप करायच्या, बिल्डरांच्या ताब्यात द्यायच्या आणि राजकीय लोकांच्या घशात घालायचा हा त्यांचा घाट आहे. परंतु आम्ही ते होऊ देणार नाही, कारण ह्या जमिनी आमच्या आहेत. आम्ही पारंपरिक पद्धतीने इथं सगळ्या जमिनी सांभाळलेल्या आहेत आणि आमच्या हक्काच्या आहेत. आम्ही आमचा हक्क सोडणार, आम्ही आलो आहे मागणीसाठी. आमचे वन हक्क आम्हाला मिळावेत, जे मंजूर झालेले ते वनपट्टे वाटप करावेत, त्याच्यानंतर मोजणी करून आम्हाला आमच्या 7-12 मिळावेत आणि जोपर्यंत आमचे 7-12 मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायमचा असा चालू ठेवणार. आज आम्ही साहेबांकडे वन हक्क पट्टे घेण्यासाठी आलो इथे. आक्रोश मोर्चा आमचा हा वनपट्टे घेण्यासाठी इथे आलो आहे, पण त्यांनी जर आमचा हक्क ऐकले नाही तर आम्ही थोड्या दिवस फक्त 15 दिवस त्यांना मुदत देतो. 15 दिवसानंतर आम्ही पुन्हा सर्व जास्त मोपाने आदिवासी समाज एकत्र येईल आणि अशा पद्धतीची आंदोलनं होतील, उपोषणं होतील आणि त्यांच्यावरती जे संबंधित अधिकारी असतील त्यांच्यावरती 1880 अंतर्गत गुन्हे दाखल करा, अशी सुद्धा आमची मागणी आहे. ठाणे महापालिका मुख्यालयात काही दिवसांपूर्वी नालेसफाई संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती. यामध्ये पालिका हद्दीतील अनेक नाले सफाई न झाल्याच्या कारणावरून अधिकाऱ्यांनी ठेकेदारांना धारेवर धरलं होतं. यावर शहरात 70 ते 80% नालेसफाई झाल्याचा दावा कंत्राटदाराकडून करण्यात आला, मात्र शहरातील परिस्थिती बघता हा दावा फोल ठरल्याचं दिसून येत आहे. असंच काही ठाण्यातील गांधीनगर नळपाडा परिसरातील नाल्याची दुरावस्था बघता या नाल्यातून पाण्याचा निचरा होत नसून कचऱ्याचा खच इतका साचला आहे की त्यावर नागरिक चालू शकतात. या परिस्थितीकडे नागरिकांचं लक्ष वेधून घेण्याकरता महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित आणि विधी विभागाच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळेला या नाल्यातील साचलेल्या ढिगाऱ्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी चक्क क्रिकेट खेळून प्रशासनाचं लक्ष वेधलंय. येत्या काळात हा प्रश्न मार्गी लागत नाही तर अधिक उग्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनहित आणि विधी विभाग शहराध्यक्ष स्वप्नील सुनील महेंद्रकर यांनी दिलाय. अरे निवडणुका जवळ आल्यात, मजा ना? मजा काय त्यात? अरे सुट्टी मिळेल, मस्त पिकनिक काढू, धमाल करू. तू मतदान नाही करणार रेस? अरे माझं नावच नाहीये मतदार यादीत. काय बोलतो? काय यंग ब्रिगेड, निवडणुकीवर चर्चा चालली आहे म्हणायची. बरं वाटलं, पण तुम्ही निवडणुकीच्या राजकारणात रस घेताय बघू ना. बघा ना काका, अहो मी यांना हेच म्हणतोय की आपण मतदान केलं पाहिजे. पण हा अमोल,
याचं तर मतदार यादीत नावच नाही. त्या दिवशी सुट्टी आहे म्हणून हा पिकनिकला जायचं म्हणतोय. का रे, तुझं नाव का नाही मतदार यादीत? अहो काका, माझं नाव अजून नोंदवलंच नाहीये मतदार यादीत. आणि काय फरक पडतोय, मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय होणार आहे? अरे असं कसं म्हणतोस, तुझ्यासारखा विचार जर प्रत्येकाने केला तर कसं होईल? आज 18 वर्ष पूर्ण केलेले हजारो करोडो तरुण असतील भारतामध्ये, त्या सगळ्यांनी तसा विचार केला तर? आणि काय रे, तुम्ही देश बदलायची गोष्ट करता आणि मग मतदानासारख्या महत्वाच्या कामाला नकार का देता? आणि तुझं काय रे? माझं नाव आहे मतदार यादीत, पण मी आता लांब राहायला गेलोय. आणि एवढ्या लांबून कोण येणार आहे मतदान करायला? अरे अशी कशी रे तुम्ही मुलं, सरकारी कामात मदतही नाही करायची आणि सरकारच्या नावाने खडे फोडायचे, कसं होणार अशाने? आणि मला एक सांग, तुझे आजोबा गेले ना मागच्या महिन्यात, त्यांचं नाव कमी केलं? कमी करायचं असतं का? अरे म्हणजे काय, आपल्या घरातला एखादा सदस्य कमी झाला असेल तर त्याची माहिती निवडणूक आयोगापर्यंत पोहोचवायची जबाबदारी आपलीच असते. अरे 18 वर्ष पूर्ण झाल्यावर मतदार यादीत नाव नोंदवणं, तसंच आपल्या घरचा पत्ता बदलला असेल, म्हणजेच एका शहरात परंतु दुसऱ्या विभागात राहायला गेलो असू, तर तशी नोंद मतदार यादीत करणं ही आपलीच जबाबदारी आहे. सगळंच सरकारवर ढकलून कसं चालेल बरं? स्वतःची जबाबदारी ओळखा. स्वतः तुम्ही जबाबदार नागरिक आहात, तेव्हा मतदार याद्या अद्ययावत करण्याकरता स्वतः पुढाकार घ्या. हो. काय मग करणार ना सरकारला मदत? हो. मतदार नोंदणीसाठी अर्ज करा व मतदार यादीत नाव नोंदवा. आजच मतदार यादीमध्ये नाव नोंदणीसाठी www.nvsp.in या संकेतस्थळाला भेट द्या. तुमचं नाव मतदार यादीत असल्याची खाली दिलेल्या संकेतस्थळावर खात्री करा. https://ceo.maharashtra.gov.in किंवा 1800221950 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा. 18 वर्षानंतर फक्त सज्ञान नको, सुजाण आणि जबाबदार नागरिक व्हा आणि मतदार याद्या अद्ययावत करायला चला सरकारला मदत करा. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवर ती तुम्ही पाहू शकता, तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. अच्छा, ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. शहरातील विविध ठिकाणांच्या नाले साफसफाई, कलवट आणि रस्त्यांच्या कामांची अतिरिक्त आयुक्तांनी केली पाहणी. नेपाळमध्ये 4 ठाणेकर विमानासह बेपत्ता. आणि हजारो आदिवासी बांधवांचा आदिवासी पाडा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईल 1 आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह. आवाज माझा वृत्तवाहिनी, तोपर्यंत नमस्कार.